खरं म्हणजे हे अजूनही राजेशाहीमधून बाहेर येत नाहीये. खरं म्हणजे हे अजूनही राजेशाहीमधून बाहेर येत नाहीये. आणि जंगल राज नाही तर संविधान राज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला मिळालं नाही तर मी कुणालाच मिळू देणार नाही. अशा पद्धतीचं जंगल राज आता इथे चालणार नाही. इथे संविधान राज आहे आणि जे संविधान जे बनवलं आहे ते काही कोणा सोम्यागोम्या माणसाने बनवलं नाही आहे. भारतरत्न नाही विश्वरत्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे भारतामध्ये एवढा मोठा विद्वान अजून निर्माण झाला नाही अशा विद्वान माणसाने भारतीय संविधान बनवलेलं आहे. कारण ते सुद्धा याच्या बद्दल काय विचार करतात हे पाहणं महत्वाचं आहे. देवरे सर, आम्हाला नाही तर मग कुणालाच नाही ही भूमिका पटणारी आहे का? आरक्षण संपवण्याच्या रणनीतीचा हा एक भाग आहे असं सुद्धा काही जणांचं म्हटलं जात आहे. अशा प्रकारची वक्तव्य पुन्हा पुन्हा येतात की आता कुठलंच आरक्षण नको. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मला नाही मिळालं तर मी दुसऱ्यांनाही मिळू देणार नाही हे खरं म्हणजे जंगल राजचं लक्षण आहे. हा जंगलाचा कायदा आहे, जंगली कायदा आहे. आपण लोकशाहीत राहतो. गेल्या 75 वर्षापासून स्वातंत्र्य मिळालं. संविधान राज आहे, जंगल राज नाही. संविधान राजप्रमाणे एससी एसटी ओबीसी आणि आता पुन्हा आता ईडब्ल्यूएस अशा पद्धतीने संविधान कायद्याने पार्लमेंटमध्ये मंजूर करून कायद्याने सगळ्यांना ते मिळत आहे. आणि जर कुणी असं कुणी खरं म्हणजे हे अजूनही राजेशाहीमधून बाहेर येत नाहीये. खासदार उदयन भोसले असतील किंवा आणखी संभाजी भोसले असतील कोल्हापूरचे, हे त्यांना अजून लोकशाही म्हणजे काय माहितच दिसत नाही. म्हणजे अजूनही ते राजेशाहीमध्ये जीवन जगत आहेत. लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने उद्धव ठाकरे यांना राजे म्हणून निवडून दिलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलेलं आहे. जर कोणाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तर उद्धव ठाकरेंकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे न्याय मागितला पाहिजे. हे खरे राजे आहेत उद्धव ठाकरे. आणि आणखीन त्याच्याही पलीकडे जर गेलं तर शरद पवार साहेब हे आमचे राजे आहेत, कारण ते लोकशाहीमधून मतपेटीतून निवडून आलेले राजे आहेत. अगदी खूपच काय झालं तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील तर अशोक चव्हाण साहेब आहेत, ते अधिकृतपणे ते अध्यक्ष आहेत त्या समितीचे आणि जनतेतून निवडून आलेले राजे आहेत ते. तर हे खरे खुरे राजे सोडून दिले आणि तुम्ही मध्याच लोकांना राजे म्हणून पुढे आणतायत. आपण लोकशाहीमध्ये राहतो याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. आणि जंगल राज नाही तर संविधान राज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला मिळालं नाही तर मी कुणालाच मिळू देणार नाही. अशा पद्धतीचं जंगल राज आता इथे चालणार नाही. इथे संविधान राज आहे आणि जे संविधान जे बनवलं आहे ते काही कोणा सोम्यागोम्या माणसाने बनवलेलं नाही आहे. भारतरत्न नाही विश्वरत्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे भारतामध्ये एवढा मोठा विद्वान अजून निर्माण झाला नाही अशा विद्वान माणसाने भारतीय संविधान बनवलेलं आहे आणि त्या संविधानाचं हे राज आता आपल्या देशामध्ये चालू आहे. तेव्हा जनतेतून न निवडून आलेले किंवा जनतेने ज्यांना पाडलेलं आहे, वारंवार पाडलेलं आहे जनतेने, अशा लोकांना पुढे करून संविधानाच्या संदर्भात संभ्रम निर्माण केला जाऊ नये अशी माझी विनंती आहे. खूप महत्वाचं तुम्ही विधान केलेलं आहे.